नमस्कार महाराष्ट्र, मी वैष्णवी. ॲग्रोवन डिजिटलच्या मॉर्निंग बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. घेऊयात काही बातम्यांचा वेगवान आढावा. राज्यात सुरू असलेला लॉकडाऊन संपणार की आणखी वाढणार याबाबत नागरिकांच्या मनात प्रश्नचिन्ह आहेत. या संदर्भात मंगळवारी माध्यमांशी बोलताना राजेश टोपे म्हणाले की शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत राज्यातल्या लॉकडाऊन संदर्भात निर्णय हा घेण्यात येणार आहे. यावेळी या संदर्भातली दिशा ठरवली जाणार असल्याची माहिती टोपे यांनी दिली आहे. मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टानं रद्द केल्यानंतर खासदार संभाजी राजेंनी आपल्या दौऱ्याला सुरुवात केली आहे. माझ्या खासदारकीचा राजीनामा देऊन जर मराठा आरक्षण मिळणार असेल तर उद्याच देतो अशी उद्विग्न प्रतिक्रिया देऊन त्यांनी आता थेट सरकारलाच आव्हान दिलंय. 27 तारखेला ते आपला सगळा दौरा संपवून विविध नेत्यांशी चर्चा आणि बैठका केल्यानंतर आरक्षणाविषयीची थेट भूमिका मांडणार असल्याचंही त्यांनी आधीच एका पत्रकार परिषदेत म्हटलंय. अलीकडच्या काळात महाराष्ट्रात वाघांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असून राज्यात सध्या 312 वाघ आहेत. त्यातही चंद्रपूर जिल्ह्यात वाघांची संख्या जास्त आहे. त्या भागात मानव वन्यजीव संघर्षांच्या घटनांमध्येही वाढ झालेली आहे. हा संघर्ष कमी करण्यासाठी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचं क्षेत्र वाढवण्याची गरज आहे. ही बाब लक्षात घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यादृष्टीनं लगतच्या 2 गावांचं पुनर्वसन करण्यासाठी तातडीनं प्रस्ताव सादर करावा असे निर्देश दिले आहेत. नगर जिल्ह्यातील टोमॅटो हब असलेल्या अकोले आणि संगमनेर भागातल्या बाजार समित्या बंद असल्यानं किलो मागं 4 ते 5 रुपयांना दर पडले आहेत. यामुळे 15 दिवसांत सुमारे 25 कोटींपेक्षा अधिक नुकसान झाल्याचा अंदाज आहे. तसंच कुकुंबर मोझॅक व्हायरस, GBNV आणि टोमॅटो क्लोरोसिस या रोगांचा प्रादुर्भाव वाढलाय. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा प्रादुर्भाव कमी असला तरी नुकसान होतच आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे त्रस्त आंबा उत्पादकांसाठी केंद्र शासनानं विमा योजना लागू केली आहे. मात्र तौतके चक्रीवादळात उद्ध्वस्त झालेल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या आंबा बागायतदारांना नुकसान झालं असलं तरी विम्याचा परतावा मिळणं अवघड आहे. वादळ धडकलं त्याच्या आधी 1 दिवस विमा कालावधी संपुष्टात आल्यामुळे जिल्ह्यातले 21,351 आंबा बागायतदार विमा परताव्यापासून वंचित राहणार आहेत. आगामी खरीप हंगाम आता अवघ्या 15 दिवसांवर आला आहे. अकोल्यात बाजारपेठेत बी बियाणे खते दाखल झाली असून अद्याप अनेक शेतकऱ्यांच्या हातात खरेदीसाठी पैसा नाही. शासनानं केलेल्या पीक कर्ज वाटपाच्या निधीपैकी अद्याप 50% रक्कम वितरित झालेली नाहीये. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत 40% आत वाटप झालेलं आहे. तर खरीप हंगामासाठी यावर्षी 1200 कोटी रुपये पीक कर्ज वाटपाचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय. राज्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जवळपास 38,000 हेक्टर इतकी विक्रमी फळबाग लागवड झाली आहे. ही समाधानाची बाब असताना त्या तुलनेत मालेगावातली आकडेवारी समाधानकारक नसल्यानं मंत्री भुसे यांनी शेततळे आणि फळबाग लागवडीचं उद्दिष्ट विहित कालमर्यादेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. तर 2021 मध्ये 138 शेततळे मंजूर असून केवळ 26 कामांना मंजुरी मिळाल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे. यासोबतच आजच्या मॉर्निंग बुलेटिनमध्ये इथेच थांबूया. अधिक अपडेट्ससाठी ॲग्रोवन डिजिटलच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.